वेकेशन सुरू आहेत काही जण सुट्ट्यांचा छान आनंद घेत आहेत तर काही जण त्यांचं रोजचं बिझी स्केड्युल अगदी तसंच सांभाळत आहेत मग यामध्ये थोडा एंटरटेनमेंटसाठी टाइम काढायचं म्हटलं तरी सध्या अनेक सिनेमा रिलीज होत आहेत पण त्यात पण कधी कधी कळत नाही की नक्की कोणता सिनेमा पाहावा कारण सिनेमा पैसा वसूल असेल तर ठीक आहे पण असेल तर मात्र जरा कठीणच नमस्कार मी ऐश्वर्या मूवीज उत्तम उत्तमोत्तम आणि अगदी ऑनेस्ट रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी दैनिक बोंबा बोमच्या मूवी रिव्ह्यू सेगमेंट मध्ये तुमचं स्वागत करते मंडळी थेट आजच्या मूव्हीकडे वळूयात आज आपण पाहणार आहोत तेंडल्या या मराठी सिनेमाचा रिव्ह्यू पण रिव्ह्यूला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो तेंडल्या हा सिनेमा पाच मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय या सिनेमाची स्टोरी तर आपण पाहूचयात पण तुम्हाला माहिती आहे का हा सिनेमा बनवण्याची स्टार्ट टू एंड अख्खी प्रोसेस ही सुद्धा एक इंटरेस्टिंग आणि इन्स्पायरिंग स्टोरी आहे ज्याचे व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकता पण अत्यंत अडचणींमधून तीन चार वर्ष वा आधी बनलेला हा सिनेमा फायनली रिलीज झाला आता जाणून घेऊयात सिनेमाच्या स्टोरी तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेलच तर मित्रांनो तेंडल्या हा सिनेमा आधारलेला आहे सचिन तेंडुलकरचं वेड त्याचे तेंड चाहते यांच्यावर पण एक आवर्जून सांगावं वाटतं की तुम्ही क्रिकेट पाहत असाल और नसाल किंवा तुम्ही क्रिकेटचे फॅन असाल किंवा नसालही पण तुम्ही सिनेमा हा नक्कीच एन्जॉय कराल या सिनेमाची गोष्ट आपल्याला थोडी मागे ची मागे घेऊन जाते जेव्हा प्रत्येकाच्या घरी टीव्ही नव्हता लोक छाया गीत किंवा क्रिकेटची मॅच पाहिला गावात जायचे ज्यांच्याकडे टीव्ही असायचा त्यांच्याकडे अशा बॅकग्राऊंड मध्ये या सिनेमात दोन असे सचिनचे डाय हार्ट फॅन असतात की जे सचिनच्या प्रेमासाठी त्यांच्या आयुष्यात काय काय करतात त्यांच्या आयुष्यात काय काय घडतं कसं बदलतं आणि आपल्याला काय इन्स्पायर करून जातं हे या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सिनेमाच्या काही जमेच्या बाजू तुम्हाला सांगते सिनेमात कलाकारांपासून ते डिरेक्टर प्रोड्युसर सर्वांचं खूपच पदार्पण असल्यामुळे त्यांच्यासाठी खरं तर हा सिनेमा एक एक्सपेरिमेंटच म्हणावा लागेल पण हा प्रयत्न अगदी उत्तम सफल झालाय या सिनेमातल्या कलाकारांची ऍक्टिंग कम आले म्हणजे कदाचित सर्वच कलाकार नवीन आणि तिथल्या वातावरणातले घेतल्यामुळे सिनेमाला जो एक रॉनेस आलाय तो अगदी उत्तम मिळालाय आणि याची मज्जा तुम्हाला तुम्ही सिनेमा सिनेमागृहात जाऊन पाहाल तेव्हा आणखीन येते एखाद्या सपोर्टिंग रोल पासून ते मेन कॅरेक्टर पर्यंत अगदी सर्वांनीच ऍक्टिंग फार सुंदर केली आहे विशेष कौतुक म्हणजे सर्व बाल कलाकारांचं ज्यांच्या अभिनयाला आणि टॅलेंटला अजिबात तोड नाहीये यातलं कोणतच कॅरेक्टर तुम्ही विसरू शकत नाही यातल्या कलाकारांना याची पोच पावती सुद्धा मिळाली आहे कारण सिनेमा रिलीज होण्याआधीच यातील कलाकारांना आणि सिनेमाला अवॉर्ड देखील भेटले सिनेमाचं दिग्दर्शन सचिन जाधव यांनी केलंय त्यांना ग्राउंडवर तर सचिन होता आलं नाही म्हणून या क्षेत्रातला सचिन वासी त्यांनी ठरवलं आणि पहिल्याच बॉलला अगदी सिक्सर मारलाय उत्तम दिग्दर्शन केलंय प्रत्येक सीन्स खूप विचारपूर्वक घेतलेत मुळातच कंटेंट कमालाय आणि त्याच्या जोडीला कास्टिंग आणि उत्तम डिरेक्शन मिळाल्यामुळे सिनेमा खूपच छान मनोरंजन करतो हा सिनेमा पाहत असताना तुम्हाला तुमच्या शाळेचे दिवस आठवतील सचिन प्रेम त्याची मॅच पाहण्यासाठी तुम्ही काय काय केलं होतं हे सगळं डोळ्यासमोर येईल नुसतं एवढंच नाही तर आयुष्य जगण्यासाठी एक सुंदर मेसेज तुम्हाला हा सिनेमा देऊन जाईल मी स्पॉइलर देत नाहीये पण इंटरेस्टिंग एलिमेंट म्हणजे गावाकडचं लाईफ गोड अशी लव्ह स्टोरी एकापेक्षा एक, एक अतरंगी लहान मुलांची क्रिकेट मॅच आणि टी व्हीचा स्ट्रगल अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी या सर्व सिनेमात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मी गॅरंटीने सांगते गेले कितीतरी दिवसात संपूर्ण फॅमिलीला घेऊन तुम्ही थिएटरमध्ये जाऊन कोणता सिनेमा एन्जॉय केला नसेल तितका हा सिनेमा तुम्ही एन्जॉय कराल अगदीच डोको लावून पाहायला गेलात तर फर्स्ट हाफ थोडा खेचल्यासारखा वाटेल पण सेकंड हाफ एकदम उत्कंठावर्धक आहे संपूर्ण सिनेमात तुमचा होल्ड कायम राहतो यातले संवाद डायलॉग्स आणि एक एक सीन्स तुम्हाला खूप छान हसवतात तुम्ही अक्षरक्षा पोट धरून हसाल तुम्ही एन्जॉय कराल म्हणजे अगदी पैसा वसूल आहे हा सिनेमा एवढाच नाही तर हा सिनेमा पाहून झाल्यावर तुम्ही आणखीन चार जणांना हा सिनेमा पाहण्यासाठी सांगाल तर मग कसला विचार करताय अजिबात विचार करू नका लगेच तिकीट बुक करा आणि लवकरात लवकर थिएटरमध्ये जाऊन तुमच्या फॅमिलीसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत हा सिनेमा नक्की पहा तर कसा वाटला हा रिव्ह्यू आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पाहत ते हा दैनिक बोम्बा बोम